नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनल वाय पी अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघूया जिल्हा परिषद गडचिरोली येथे जे आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी जी परीक्षा झालेली आहे 11/1/2020 रोजी, त्यातील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊया. यामध्ये आपण एक भाग घेऊया अगोदर सामान्य ज्ञान या विषयाचा, त्याचे जे प्रश्न आहेत ते उत्तरासहित पाहणार आहोत. मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ती पाठवलेली आपल्याला साईनाथ मडवी गडचिरोली येथील एक द्वारा आहे, त्यांनी ही प्रश्नपत्रिका पाठवलेली आहे. बघूया मित्रांनो, यामध्ये जे सामान्य ज्ञानचे प्रश्न आहे त्याची उत्तरं आपण घेणार आहोत. यामध्ये बघा मित्रांनो, 86 ते 100 या दरम्यान जी सामान्य ज्ञान आहे त्याची प्रश्न विचारलेली आहे. यामध्ये बघूया प्रश्न क्रमांक 86, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला. मित्रांनो, तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. समोरचा प्रश्न 87, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली. तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे केली होती. परंतु येथे कोणतेच ऑप्शन दिलेलं नाही आहे, म्हणजे जे बरोबर ऑप्शन आहे 24 सप्टेंबर कुठेच ऑप्शन नाही आहे. जवळपास येथे 14 सप्टेंबर दिलेलं आहे पण 24 सप्टेंबर नाही आहे. मग त्यामुळे जो हा प्रश्न आहे तो रद्दसुद्धा केला जाऊ शकतो. तुम्हाला याच्यावरती आक्षेप घ्यायचा असेल तर तो आक्षेपसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा भरल्या जातात. तर याचं उत्तर आहे सी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा, राखीव जागेचा उल्लेख आहे मित्रांनो इथे, राखीव जागा भरल्या जातात. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे 89, जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य अनुच्छेद 21 डॅशचा समावेश होतो. तर याचं उत्तर आहे बी, आरोग्याचा अधिकार. जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य अनुच्छेद 21 आरोग्याचा अधिकाराचा समावेश होतो. त्यानंतर समोरचा प्रश्न 2019 नवदावा प्रश्न आहे, 2019 लोकसभेची कितवी निवडणूक होती. तर याचं उत्तर आहे डी, 17. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे. तर याचं उत्तर आहे ए, 3 या अगोदर 1980, त्यानंतर 2014 आणि आत्ताच नुकतीच 2019 महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. त्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न 92, 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण. तर याचं उत्तर आहे NK सिंग. महाराष्ट्राचे आत्ताचे आरोग्यमंत्री कोण आहे. मित्रांनो बघा, जे नवीनच मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे 8 तारखेला, त्यामधील हा प्रश्न आहे महाराष्ट्राचे आत्ताचे आरोग्यमंत्री कोण आहेत. तर आत्ताचे जे आरोग्यमंत्री आहे मित्रांनो, ये राजेश टोपे. मंत्रिमंडळ जे आहे त्यामध्ये राजेश टोपे हे आरोग्यमंत्री म्हणून त्यांची निवड झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी जे नवीन मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही नवीन मंत्रिमंडळसुद्धा बघू शकता. त्यानंतर समोरचा प्रश्न, राज्यपालाची नेमणूक कोण करतो. 94 प्रश्न आहे मित्रांनो, राज्यपालाची नेमणूक कोण करतो. तर याचं उत्तर आहे बी, राष्ट्रपती. समोरचा प्रश्न, आयुष्यमान भारत या योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 1 विधान आहे, या योजनेत जवळपास 10 करोड परिवारांना आरोग्य विमाचा लाभ भेटणार आहे, हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत विमा संरक्षण आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्यानंतर सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचार घेणे बंधनकारक आहे. तर हे चुकीचं आहे मित्रांनो, तर आपण खाजगी रुग्णालयातही यामधून उपचार घेऊ शकतो. तर याचं उत्तर येईल केवळ 1 व 2 विधान बरोबर आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, यमुनाकृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या 2 आहे. तर याचं उत्तर आहे भारत आणि जपान. यमुनाकृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प भारत आणि जपान या 2 आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात. तर मित्रांनो याचं उत्तर आहे सी, संसद. संसद हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवू शकतात. संसदेमध्ये जर कायदा पारित केला
तर त्यांना अधिकार आहे की संसदेतील न्याय जी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आहे ती संसद वाढवू शकते. त्यानंतर समोरचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार डॅश डॅश या राज्यातील एकूण लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर हे 1000 जास्त आहे. तर याचं उत्तर आहे केरळ. बघा मित्रांनो, 2011 जनगणना आहे त्यानुसार जे केरळचं लिंग गुणोत्तर आहे ते 1000 पुरुषामागे 1084 स्त्रिया हा लिंग गुणोत्तर केरळचा आहे आणि महाराष्ट्राचा जो आहे तो 1000 पुरुषामागे 929 महिला असं लिंग गुणोत्तर आहे. त्यामुळे 1084 असल्याने केरळ हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, शकुंतला या सांस्कृतिक नाटकाचा मराठी अनुवाद खालीलपैकी कोणी केला? तर याचं उत्तर आहे कृष्णाशास्त्री राजवाडे. तर शकुंतला या सांस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद कृष्णाशास्त्री राजवाडे यांनी केला आहे. त्यानंतर शेवटचा आणि समोरचा प्रश्न, 100 छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती? मित्रांनो, इथे बघा मित्रांनो, तर त्यांनी असं विचारलेलं आहे की राज्याभिषेकाप्रसंगी परंतु तांब्याची नाणी विचारलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल शिवराई. शिवराई हे जे नाणं आहे ते राज्याभिषेकावेळी काढलेलं आहे आणि ते तांब्याचं नाणं होतं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आहे ते गडचिरोली येथील जे आरोग्यसेवक या पदासाठी विचारलेले सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न घेतलेले आहे. यानंतर आपण मराठीचे 15 प्रश्न घेणार आहोत. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा.